व्याघ्र दर्शन आणि वन्य प्राण्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या नागपूरच्या पेंच अभयारण्याला आता नवी ओळख मिळाली आहे. पेंच अभयारण्य हे भारतातलं पहिलं आणि आशिया खंडातलं पाचवं आंतरराष्ट्रीय डार्क स्काय पार्क ठरलंय. या ठिकाणहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी. आता आपण आहोत ते पेंच्या जंगलामध्ये. खरं तर घनदाट असं हे संपूर्ण जंगल, किर्र असा अंधार आणि एक वेगळा असा थरार अनुभवता या संपूर्ण पेंच्या जंगलात अनुभवता येईल. आता तुम्हा सगळ्यांना प्रश्न पडला असेल की एवढ्या रात्रीच्या वेळेस झी 24 तासची टीम इथे का बरं आली, तर एक वेगळा असा उपक्रम पेंच्या व्याघ्र प्रकल्पांतर्गत सिल्लारी येथे सुरुवात करण्यात आलेली आहे. दिवसभराची वनसफारी केल्यानंतर डार्क स्काय पार्क मान्यता मिळालेला हा पहिला असा संपूर्ण देशातला प्रोजेक्ट असल्याचा दावा करण्यात येतो आहे. त्याचबरोबर आशिया खंडातील हा पाचवा असा डार्क स्काय पार्क असल्याचा दावा सुद्धा पेंच प्रकल्पाकडून करण्यात येतो. अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. डार्क स्काय सेंच्युरीची संकल्पना अशी आहे की बऱ्याचदा इथे पर्यटक पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या नावाने जंगल सफारी करीता येतात, परंतु नुसतं जंगल सफारी करून त्यांचं म्हणजे समाधान होत नाही, त्यांना एक एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी काय आहे पेंचमध्ये, तर डार्क स्काय सेंच्युरी म्हणून हा जो प्रकल्प आहे हा पेंच व्याघ्र प्रकल्पाद्वारे नव्याने ही ऍक्टिव्हिटी सुरू करण्यात आली आहे. आणि हे पवनी एकसंघ नियंत्रण या वनपरिक्षेत्रातील वाघोली तलाव जे आहे त्या तलावाच्या बाजूला एक वॉच टॉवर उभारण्यात आला आणि तिथे हे तुम्ही बघताय की हे टेलिस्कोपद्वारे ही स्टार गेजिंग होत असते आणि बऱ्याचदा इथून पर्यटकांना या टेलिस्कोपच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे विविध प्रकारचे तारे दाखवले जातात. झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह अमर काणे, सिल्लारी, नागपूर.